जय जय राम कृष्ण हरे। जगद्गुरु संत तुकाराम महाराज गाथा भाग 22 अभंग 221 ते 230। जय जय राम कृष्ण हरे। कास घालोनी बळकट झालो कळी काळावर नीट केली पाय वाट भव सिंधूरणी। या रे लहान थोर या ती भरले नारे नर करावा विचारण लगे चिंता कोणाची। कामी गुंतले रिकामे झपी तपी येते जमे लाविले धमामे। मुक्ता आणि मुमुक्षा एकंदर शिक्का पाठविला याही लोका आलो म्हणे तुका मी ना माझा धारग। कुस्ती करण्याकरिता पैलवान ज्याप्रमाणे कंबरेला लंगोट घट्ट बांधून उतरतात त्या तऱ्हेनेच कळीकाराची व्यवस्था करण्यासाठी मी इथे आलेलो आहे। भवसागर पार करून देण्यासाठी ही पायवाट तयार केली आहे। कोणी लहान असो वा मोठा, स्त्री असो वा पुरुष, आपला सारासार विचार करा आणि माझ्याबरोबर या भक्तिमार्गावर चला। तुमच्या सर्व चिंता दूर होतील। कोण्या कामामध्ये गुंतला असाल किंवा रिकामे बसलेले असाल, जप तप करणारे, मुक्ती करताना साधना करणारे या सर्वांना कळवण्यासाठी वाद्य लावले आहेत। तुकाराम महाराज म्हणतात, मी केवळ नामधारक म्हणूनच आहे, त्या श्रीहरणेच मला सही शिक्क्यानिशी इथे पाठवलेले आहे। जय जय राम कृष्ण हरी। आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी, बोलले जे ऋषी साच भावे वर्ताया। झाडू संतांचा मार्ग आड राणी भरले जग, शिष्टाचा भाग शेष उरला तो सेऊ। अर्धे लोपली पुराणे नाश केला शब्दज्ञाने, विषय लोभी मने साधने बुडविली। पीटू भक्तीचा डोंगारा कळी काळाशी दरारा, तुका मने करा जय जयकारा आनंद। आम्ही वैकुंठाचे रहिवासी याचसाठी ऋषीमुनींनी सांगितलेले ज्ञान देण्याकरिता आलेलो आहोत। त्यांनी जो मार्ग सांगितलेला आहे तो संतांनी झाडून स्वच्छ केलेला आहे। या संतांनी हे ज्ञानामृत ग्रहण केलेले आहे व राहिलेला प्रसाद आपणास ग्रहण करणे आहे। दांभिक पंडितांनी तत्त्वज्ञानाचा अर्थ सांगून शिलोभामध्ये बोडलेले आहेत। अशा दांभिकांच्या विरुद्ध भक्तीचा असा डोंगारा पिटू की या कळीकाळाला देखील दरदरून घाम फुटेल। जय जय राम कृष्ण हरे। बळी याचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाळेला संसार केला षड्रुमीचा मार। जनधन तन केले तृणाही समान, तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माता। श्रीहरी विठ्ठल विश्वातील सर्व शक्तिशाली बलवंताचे आम्ही आश्रित असताना आम्ही देखील बळवंत झालेलो आहोत। सांसारिक विषयसुखांना डावलून षडविकार दूर सारून त्याचा नाश करून आम्ही या मार्गावरून चाललो आहोत। जनधन तन हे गवतासमान मानले। तुकाराम महाराज म्हणतात, यामुळे आम्ही आता मुक्तीच्या द्वारापाशी आलो आहोत व त्यास आम्ही आता माता ठेवतो आहे। जय जय राम कृष्ण हरे। मृत्युलोकी आम्ही आवडती परी, नाही एक हरिनामाविण। विटले हे चित्त प्रपंचापासूनी, भमनते मनी बैसलेसे। सोने रूपे अम्मा मृतिके समान, मानिके पाषाण खडे तैसे। तुका म्हणे तैसा दिसतील नारी, रिसाच्या या परी अम्मा पुढे। या पृथ्वीवर हरिनामा अम्मा सर्वप्रिय आहे, पण प्रपंचाला विटले असून विषयवस्तू मनातून बाहेर काढायचे आहेत। सोने चांदी मातीप्रमाणे तर हिरे माणिक दगडाप्रमाणे वाटत आहेत। तुकाराम महाराज म्हणतात, ह्या संसाररूपी जीवनाला आम्ही इतके विटलो आहोत की जगातील सुंदर स्त्री देखील असोलाप्रमाणे कुरूप वाटू लागले। जय जय राम कृष्ण हरे। भक्ती प्रतिपाळे दिनवोत्सले, विठ्ठले कृपाळे होशी माये। पडिला विसर माझा काय गुणे, कपाळे हेवणे काय करू। तुका म्हणे माझे जाळून संचित, करी व उचित भेट दे। भक्तांचे पालन करणारा, सुखाचा व दयेचा ममत्वाचा वर्षाव करणारा श्रीहरी विठ्ठल, मला तुझा विसरच कसा पडला? इथे कसे आम्ही कब नसिबी? मागील काही आमची आपद असतील तर ते जाळून टाक व हे कृपा सिंधू आम्हाला सत्वर भेट दे। जय जय राम कृष्ण हरे। तुझ विन मज कोण वो सोय रे, आणि क दुसरे पांडुरंगा। लागली सियास पाहतूस वास, रात्री ओ दिवस लेके बोटे। काम गोड मदन लगे हा धंदा, तुका म्हणे सदा हेच ध्यान। हे पांडुरंगा, तुझ्याशिवाय इतर कोण माझे सखे सोयरे आहेत? रात्रंदिवस आम्ही तुझ्या व्याकुळतेने वाट पाहत आहोत, कोणतेही कामधंदा गोड लागत नाही। तुकाराम महाराज म्हणतात, हे ईश्वरा, तुझे सदैव ध्यान करणे हेच आता आमचे जीवन आहे। जय जय राम कृष्ण हरे। पडिये ते आम्ही तुझ पाशी मागावे, जीवेचे सांगावे हितगुज। पाळशील लळे दीन वत्सरे,
विठ्ठले कृपाळे जननीये, जीव भावी तुझ्या ठेविले पायी, तुझी सर्वा ठाई एकाम्मा। तुझ्याच संग लागून देवारा, नाही जात घरा अनेकांच्या, सर्व सत्ता एकी आहे तुझपाशी, ठावे आहे देशी मागिन ते, म्हणून पुढे मांडिली आळी, थिंकोनी या चोळी डोळे तुका। हे मधुसूदना, काही मागणे असेल तर ते तुझ्याकडे मागायचे, काही रहस्य सांगायचे असेल तर ते तुला सांगायचे। आईप्रमाणे तू आमचे लाड पुरतोस, आमच्यावर माया करतोस, जीव भावे सर्वस्व तुझ्या पायी आम्ही पाहिले आणि सर्वत्र तूच दिसत आहेस, तुझ्या रूपाचे सर्व ठिकाणी प्रचिती येते आहे। आता इतरांची संगत मला नको आहे, इतर ठिकाणी मला जायचे देखील नाही। सर्व सत्ताधीश तू असताना मी मागेल ते तू देणारच आहेस। तुकाराम महाराज म्हणतात, अगदी लहान बाळाप्रमाणे व्याकुळ होऊन डोळे चोळत मी तुझ्याकडे काही हट्ट करीत आहे, ते तू पूर्ण कर। जय जय राम कृष्ण हरे। कोण पर्वकाळ पाहशील तीथ, होते माझी चित्त कासावीस, पाटवी भातुके प्रेमे झडकरे, नको राखू रे पांडुरंगा, न धरावा कोप मजवर काही, अवगुणी अन्याय म्हणून या काय रडविसी नेनती या पोरा, जाणती या थोरांचे परी, काय ओभी कर ठेवून या कटी, बुजावी धाकुटी लडिवाळे, तुका म्हणे आता पदराशी पिळा, घालून निराळा नवे मग। दुःखात कासावीस झाल्यानंतर आपल्याच माणसांवर जास्त राग निघतो, त्याप्रमाणे तुकाराम महाराज व्यथेतून म्हणतात, इथे माझे हृदय कासावीस होत असताना हे श्रीहरी विठ्ठला तू कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतो आहेस, तुझ्या कृपादानाचा प्रसाद त्वरित पाठवून दे, आता उशीर लावू नको। मी अवगुणी असलो तरी माझ्यावर राग धरू नकोस, मोठ्या माणसांना तू लहान मुलांप्रमाणे रडवतोस, कंबरेवर हात सोडून आमचे हट्ट पुरव। तुकाराम महाराज म्हणतात, पत्राला आता पिळा घालून घट्ट धरीन, पण तुझ्यापासून दूर जाणार नाही। जय जय राम कृष्ण हरे। का हो देवा काही न बोलची गोष्टी, का मज हिमपुटी करीतोसा, अंटे प्राण पाहे वचनाशी वास, तो दिसे उदास धरले ऐसे, येणे काळे बुधी घेतली सी खोल, का नये विटाळ होऊ माझा, लाज वाटे मज भविता देवाचा, नपजसी फुकाचा तुका म्हणे। आपली व्यक्ती आपणा जेव्हा अबुल धरते, रुसून बसते, तेव्हा तिचा रुसवा काढणे गरजेचे असते। विठ्ठलाकडे आपण मागणे मागतो, त्याच्याशी हितकूज करतो, पण विठ्ठल एक शब्दही बोलत नाही हे पाहून तुकाराम महाराज म्हणतात, काय रे देवा माझ्याशी असा अबुल धरतोस, त्यामुळे त्रास होतो आहे मला। तुम्ही आमचे हट्ट पुरवणार, हे तुम्ही दिलेले वचन पूर्ण करणार आहात, याची मी आतुरतेने वाट पाहतो आहे, पण नेहमीप्रमाणे मी उदासच झालो आहे। माझ्या सहवासामुळे तुला कमी पण वाटतो आहे का, ज्यामुळे काळ्या पासनाचा खोल अंगावर घेऊन बसला आहेस? तुकाराम महाराज काही उपाय चालत नाही म्हणून म्हणतात, अजूनसुद्धा तू माझ्याशी काही बोलत नाहीस, मी देवाचा आहे असे म्हणायला देखील तुला आता लाज वाटू लागली आहे काय? जय जय राम कृष्ण हरे। उचित ते काय जाणावे दुबळे, थोरवेचे काळे तोंड देवा, देतो हाक कोणी नायकती द्वारे, ओस कोणी घरी नाही ऐसे, आलिया तिथा शब्द समाधान करिता वचन काय वेचे, तुका म्हणे तुम्ही साजे श्री हरे, आम्ही न लाजरी नाही ऐसे। ज्याची बुद्धी दुर्बळ आहे त्यांनी काय ओळखावे या सावळ्याची महती, अहो याच्या मंदिराच्या द्वारापासून आम्ही हाका मारतो तर आतून कोणी आवाजही देत नाही, जसे की यांचे घर ओसाडच आहे, अहो घरी कोणी पाहुणा आले तर त्याच्याशी दोन शब्द समाधानाचे बोलतात, तेही बोलायची तुझी इच्छा नाही। हे बघ देवा, आमचे हट्ट पुरवण्याची वचन तू दिलेले आहेस, तू हे साप विसरतो आहेस। तुकाराम महाराज म्हणतात, तुमचा थोरपणा तुमच्याकडेच राहू द्या, आम्ही निर्लज्जाप्रमाणे तुला हे मागतच राहू। जय जय राम कृष्ण हरे।